मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने गर्भपात कायद्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने महिला विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट केलेले आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने काय काय निरीक्षणे नोंदवली आहेत ते पाहणार आहोत, त्याचबरोबर ती केस काय होती हेही पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये काय काय नमूद केलेलं आहे ते पाहूयात। तर मित्रांनो, गर्भपाताबाबत मोठा निर्णय देताना न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठाने असं नमूद केलं की प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला विवाहित असो किंवा अविवाहित असो सर्व महिलांना गर्भपाताचा अधिकार आहे। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असंही नमूद केलंय की अविवाहित महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणं असंवैधानिक आहे। त्याचबरोबर महिलांना गर्भपाताचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि प्रजननाचा अधिकार विवाहित महिलांसह अविवाहित महिलांनाही आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा 20 ते 24 आठवड्यांचा गर्भ असलेल्या महिलांना गर्भपाताचा अधिकार देतो, मात्र हा अधिकार केवळ विवाहित महिलांना दिला आणि अविवाहित महिलांना यापासून दूर ठेवलं तर संविधानाच्या कलम 14 भंग होईल। तसेच गर्भपाताच्या कायद्यात 2021 केलेल्या तरतुदीत विवाहित आणि अविवाहित महिला असा फरक केलेला नाही। त्यामध्ये मग जर गर्भपात कायद्यातील कलम 3 ब क ही तरतूद केवळ विवाहित महिलांसाठी असेल तर त्यामुळे केवळ विवाहित महिलांना लैंगिक संबंधाचा अधिकार आहे असा पूर्वग्रह होईल आणि हे मत संविधानाच्या कसोटीवर टिकणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं आहे। त्यानंतर गर्भाचं अस्तित्व महिलेच्या शरीरावर अवलंबून असतं, त्यामुळे गर्भपाताचा अधिकार महिलांच्या शरीर स्वातंत्र्याचा भाग आहे। जर सरकार एखाद्या महिलेला इच्छा नसताना गर्भ ठेवण्याची सक्ती करत असेल तर ते महिलेच्या सन्मानाला धक्का पोचवणारं ठरेल असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे। त्यानंतर ती केस पाहूया ज्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। तर एका 25 तरुणीने संमतीच्या संबंधातून राहिलेल्या 23 आठवडे आणि 5 दिवसाच्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी मिळावी यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती। या तरुणीच्या जोडीदाराने लग्नास नकार दिला होता आणि ती अविवाहित असताना मुलाला जन्म देऊ इच्छित नव्हती। या याचिकेची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने गर्भपात कायद्यात अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार नाही असं निरीक्षण नोंदवत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता। यानंतर या तरुणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।